आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर, आम्हासाठी अवतार। युवा पिढीच्या तरुण मनावर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे संस्कार करणारा एक तपाचा महाप्रकल्प म्हणजे कीर्तन विश्व। तंत्रज्ञानाच्या आधारे कीर्तनाची परंपरा घरोघरी नेणाऱ्या या प्रकल्पातील अनेक कीर्तने आपण नित्यनेमाने ऑनलाईन पाहत आहात। या प्रकल्पाला अनेक जणांचा आर्थिक हातभारही लाभत आहे। आजचे कीर्तन प्रायोजित करत आहेत सौ सीमा शशिकांत हळबे आणि परिवार रत्नागिरी। सीमाताई, आपले आणि आपल्या परिवाराचे मनपूर्वक आभार। आपणही कीर्तने आणि प्रवचने प्रायोजित करून कीर्तन विश्वच्या कार्यात सहभागी होऊ शकता हेच विनम्र आवाहन। धन्यवाद। श्रीराम 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 श्रीमन् महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। हरे जय जयदा राम कृष्ण हरे, हरे जय जय राम कृष्ण हरे, हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, हरे 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 जय जय राम। विहारी विहारी हरे जय जय राम।
वलन 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 वल विनोद बिहारी 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 हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम सुनते दुख विमोचक दुर्बा सुनते दुख विमोचक दुर्जन संगम निरपमगर सा जय जय राम निरगनी निरपमपमगर सा हरि जय जय राम निरगदपमगर सा निरगपमगर सा निरगमपमगर सा हरि जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम शरणा शरणागत दीना शरणागत दीना शरणागत दीना शरणागत 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 दीना शरणे ने राम करुणा दृष्टि निहारी राम राम करुणा दृष्टि निहारी राम 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 करुणा जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणू मती मंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनीय ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनीय सद्गुरु राया हीन दीद परी मनास वाटे
दिन परी मनास वाटे हीन दिन परी मनास वाटे रे अरे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया निधप इच्छा तव गुण गाया सनिधप इच्छा तव गुण सनिधप इच्छा तव गुण करे सनिधप इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते बिनवी जनार्दन जनार्दन गुरु ते बिनवी गुरु ते बिनवी गुरु ते बिनवी निरञ्जनी चाराय निरञ्जनी चाराय गुरुरे निरञ्जनी चाराय कीर्तनीये सद्गुरुराय ये सद्गुरुदेवा कीर्तनीये सद्गुरुराय ये सद्गुरुराय ये सद्गुरुराय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की वरदाहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। नमस्कार। कीर्तनासाठी एकमेव पूर्णपणे वाहिलेलं यूट्यूब चॅनल आपलं कीर्तन विश्व आहे, तेव्हा या निमित्तानं आपण सगळ्यांची कीर्तन ऐकतो आहोतच, पण पुढल्या महिन्यात कोणती कीर्तन येणार याची आपल्याला उत्सुकता असेल तर 20 आणि 22 दिनांकाला आपण निश्चितपणे आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ती कीर्तनं जाणून घेऊन त्याला प्रायोजित करण्याचा प्रयत्न करा। आणखीन प्रायोजकत्वासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कार्यालयाचे नंबर दिलेलेच आहेत, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता। त्याचबरोबरीनं आपल्या भागामध्ये कोणी नवोदित कीर्तनकार असेल ज्याचं कीर्तन या ठिकाणी व्हावं अशी आपली इच्छा आहे, त्यांना आमच्याशी संपर्क करायला सांगा। आपण निश्चितपणे या नवोदितांनासुद्धा उत्तम संधी देऊ, तेव्हा हा अनेक वर्ष चालू राहणारा मोठा उपक्रम आहे। याला लाईक करणं, शेअर करणं, सबस्क्राईब करणं आपल्या सगळ्यांचं कार्य आहे। निश्चितपणे कीर्तनाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर प्रायोजकत्व घेऊन ह्या सगळ्या कार्याला हातभार लावा। नमस्कार। कीर्तन विश्वच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या या दशावतार मालिकेमधला आज तिसऱ्या अवताराचा विषय चिंतनासाठी घ्यायचा आहे, तेव्हा या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। कारण कसं असतं, बरेचसे लोक मालिका बघत बसत नाहीत। आता 5 मिनटं काय तेवढं दाखवा, नंतर वर्षभराने आठवलंच काही तर बघू।
तेव्हा दोन दोन मिनटाचं, पाच पाच मिनटाचं पेशन्स टाईम कमी झाला. टी व्हीसमोर चॅनेल लावून बसलं तरी 10 मिनटात 20 चॅनेल बदलून बघायचे, बसा 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 बसा. एका चॅनेलवर टिकून राहणं ही माझ्या मनाची अवस्थाच संपली. अहो मला सांगा, एका चॅनेलवर टिकून राहणं अवघड आहे तर एका मालिकेवर टिकून राहणं हे एवढं सोपं आहे काय? तेव्हा आम्ही जसे कष्ट करतो तसे तुम्हीसुद्धा ओळीनं सर्व काही नीट श्रवण करावं, त्याचा अभ्यासावं, नोट्स काढाव्यात, टिपण करावं, अनेकांना ते सांगावं आणि असा सद्विचारांचा प्रसार करावा याही कार्यामध्ये आपण सगळे आहात. यासाठी आपल्याही सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा स्वागत. आणि आजचा या तिसऱ्या अवताराचा अभंग असा घ्यायचा आहे, रे मदनी द मरे रे म प म रे रे नि रे सा रे म रे रे मदनी द रे मदनी द सा सा रे नि सा द रे मनी द म रे म रे सा नि रे नि रे म सा उचित जाणावे मुख्य कर्म धाधिंधा उचित जाणावे मुख्य कर्म धाधी उचित जाणावे मुख्य कर्म उचित जाणावे मुख्य कर्म आधी चित्त शुद्ध बुद्धी पायी स्थिर स्थिर मुख्य कर्म आधी उचित जाणावे मुख्य कर्म सारी मदनी ध मरे निधसा उचित जाणावे मुख्य कर्म आधी उचित जाणावे मुख्य कर्म आधी वा घाला विधाव न घाला विधाव मनाची ओढी घाला विधाव मनाची ओढी वचन आवडी संताची या संतचिया मुख्य कर्म आधी उचित जाणावे मुख्य कर्म आधी उचित जाणावे जाणावे मुख्य कर्म आधी उचित 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 जाणावे मुख्य कर्म आधी अंतरिया राहे वचनाचा विश्वास अंतरिया राहे वचनाचा विश्वास न लगे उपदेश तू
का म्हणे तुका म्हणे मुख्य कर्म आधी जाणावे मुख्य कर्म आधी चेत जाणावे मुख्य कर्म आधी हो मुख्य कर्म आधी हो मुख्य कर्म आधी पंढरीनाथ महाराज की जय. आमच्या संतांच्या सारखे शिक्षण तज्ज्ञ कुठे सापडणार नाहीत. समाजातल्या समजदार नागरिकांच्याकडून जी अपेक्षा करायची याची सवय त्या त्या नागरिकाला शाळेत असतानाच लागली पाहिजे. यासाठी हे मानसोपचार तज्ज्ञांनी मान्य केलेले प्रयोग आहेत. एखाद्या मुलाची समज किती योग्य आहे हे तपासण्याचे अत्यंत सामान्य प्रयोग आहेत. पण सामान्य प्रयोगामध्ये जर ते गडबडलं तर तिथेच कळतं मानसिक काहीतरी डिसऑर्डर आहे. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगतो, आंघोळ झाल्यानंतर तुला हे सगळे कपडे घालायचेत, यातलं पहिलं काय घालशील? दुसरा क्रमांक कशाचा, तिसरा कशाचा? अनेक मुलं अशी आहेत त्यांना हा क्रम लक्षात नाही येत. ते वरती शर्ट पटपटपट घालतात, अंडरवेअर घालतात आणि बूट घालायला बसतात. पॅन्ट कोणी घालायची ते थांब ना बाबा. किंवा चला चला जेवायची सुट्टी झाली, जेवायची सुट्टी झाली, जेवायची सुट्टी झाली, जेवायची सुट्टी झाली, भाजीचं पातेलं आणलं, आमटीचं पातेलं आणलं, कोशिंबिरीची हे आणली ते आणले, ताटली कोणी आणायची? या सगळ्या प्रक्रियेमधलं पहिलं मुख्य कर्म काय ही त्या मुलाच्या मानसिकतेची बुद्धिमत्तेची पहिली कसोटी आहे. जसं समजा आपण प्रश्न विचारला का रे बाळा, असा नळ बेसिनचा सोडला पाणी येतं का बरं? मग तो अनेक योजना सांगतो, पाण्याची टाकी कुठाय सांगतो. पहिलं सामान्य उत्तर ते त्या नळात असतं. तुम्ही त्याला येण्याची वाट मोकळी करून दिली म्हणून ते येतं, नाही तर ही सगळी योजना असून इथंच पाणी नसेल तर नळ सोडला काय, नळ काढला काय, पाणी कुठून येणार आहे? त्याला याचं मुख्य तत्व कळत आहे का नाही? त्या बाबतीमध्ये अलीकडं माणसं शहाणी झाली आहेत बरं. ताट वाटी घेतली, आता फॉरेनचं सगळं कल्चर आलंय, काटे चमचेशिवाय जेवत नाहीत. त्यामुळं मग जेवण सुरू करण्याआधी काटा आहे का, चमचा आहे का, मग हे बघणं हे जर पुढारलेपणाचं तर मग पाणी आधी योग्य ठिकाणी आलंय का ते बघितल्यावरच जेवावं असं आपण सांगत होतो तेव्हा आपण मूर्ख. भातावरती पहिलं तूप टाकल्याशिवाय तो कालवायला सुरुवात करू नये हे सांगणारे मूर्ख, चमचा आल्याशिवाय जेवू नये हे सांगणारे चमचे. एका येड्याने मला हा प्रश्नही विचारला होता, कशाला पाहिजे तूप, तसाच भात कालवला तर? कालवून बघ. आणि त्या गरम भातात हात घातल्यावर जो चटका बसला आणि शीत सगळी चिकटली ती कशाला निघत आहेत? मेल्या ती पटकन निघावी म्हणून तूप होतं. तुला तुझ्या सोयीसाठी दिलं ते तुला नको आहे म्हणून भात कालवायला घेण्यापूर्वी मुख्य कर्म कोणतं? तूप घातलेलं पाहिजे, तूप घातलेलं पाहिजे. शाईचं पेन टोपण काढलं, लिहायला सुरुवात केली याच्या मधलं मुख्य कर्म कुठलं? शाई टिपण्याचा कागद बरोबर ठेवणे. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये मराठशाहीच्या साम्राज्यात
अत्यंत बुद्धिमान मानले गेलेले काही शहाणे सन्माननीय होते. त्यापैकी एक होते नाना फडणवीस. आणि त्यांचं महात्म्य असं की कोणत्याही समारंभाची यादी जर त्यांनी केली, या समारंभाला काय काय लागते त्यांनी यादी करायची, त्या यादीप्रमाणे जर सगळं आलं तर तो समारंभ व्यर्थ होऊच शकत नाही. अमुक एक गोष्ट वेळेवर नव्हती म्हणून काय झालं, शक्यच नाही, इतकी अचूक यादी कोण करणार? नाना फडणवीस. काही इतर सरदारांच्या असं मनात आलं, सारखा नाना कशाला पाहिजे, आम्हाला काही जमत नाही, आम्ही यादी करू. आणि म्हणून जेवताना काय लागते याच्या याद्या केल्या. 3 दिवस जागले, जेवायला काय लागते याद्या, यादीप्रमाणे पंगत मांडली. नानांना जेवायला बोलवलं, सगळे जेवायला बसले. ते म्हणाले, नाना तुमच्यासारखी यादी आम्हाला जमली, असं प्रशस्तीपत्रक द्या मग जेवूया. आणि दुर्दैवाने नानांनी नकाराची मान हलवली. प्रशस्तीपत्रक नाही देतायत का? आता काय राहिलं, सगळं आणलंय की बसायला पाट, ताटाला पाट, चांदीचं ताट, टेकायला पाट, उदबत्त्याचा घमघमाट, पकवानाचा चमचमाट, रांगोळी आहे, प्रत्येक पदार्थ जिथे वाढायचा तिथेच आहे, म्हशीला घातल्यासारखं कुठेही काही वाढलेन कसंही खा असं आंबोड नाही, किती व्यवस्थित केलंय, काय राहिलं? अजून सगळे पदार्थ आलेच नाही आहेत, एवढ्यात काय राहिलं? मित्रांनो क्षमा करा, पण जरा सांगू का, 5-5 पानांच्या नंतर आपण एक एक समयी ठेवली आहे, कारण जेवताना प्रकाश दिसला पाहिजे काय पानात खातोय. समयी ठेवली आहे, हो हो हो. त्या समयीमध्ये तेल आहे, हो हो हो. वाती आहेत, हो. त्या प्रज्वलित आहेत, हो हो हो. मग आता काय चुकलं, राहिलं काय? नाना भक्त म्हणाले, पंगत अर्धा तास चालणार. ही वात जळत मागे आली, पुढं कशानं करायची? आता माझी बोट बुडवू का वात पुढं करायला? म्हणून प्रत्येक समयीला त्याच्या पाशी वाती पुढे करायला एक काडी ठेवायची असते, ती राहिली आहे म्हणले इथे. आणि म्हणून मराठी भाषेला हा शब्द विचार आला, कशाची चूक? काडीची चूक होणार नाही महाराज माझ्याकडून. हा शब्द प्रयोग कुठून येतो? यासाठी अशा शहाण्यांच्या गोष्टी शहाण्यासारख्या ऐकल्या पाहिजेत. ह्यांच्या काय ऐकायच्या, ती गाढवं सगळी उकरड्यावर बसलीच आहेत. ज्यांना काडी काय आणि खराटा काय एकच आहे, त्यांच्यासाठी हा विषय नाही. नाना फडणवीस ही व्यक्ती अशी आहे की रत्नाची किंमत करायला सोनारच लागतो, गाजर विक्यांना त्याची किंमत कळणारच नाही. हे माझ्या बोलण्याचा प्रत्यय तुम्हाला 2 दिवसांनी याच्या खाली आलेल्या कॉमेंटमध्ये दिसेल, गाजर विके काय बोलतात ते. रत्न कळायला पण अक्कल लागते हो. तसं एखादं कर्म, एका गोष्टीसाठी अनेक कर्म असतात. कीर्तन विश्वचं हे शूटिंग आहे किंवा कुठलंही कीर्तन आहे. काय काय करायचं आहे? पेटी आणायची, पखवाज आहे, तबला आहे, माईक आहे, सतरंज आहे, गालीच आहे, बुवा आहे, सेट आहे. आधी काय? माईक आणून ठेवले मग कळलं सतरंज घालायच्या राहिल्या. म्हणजे मानसिक संतुलन गडबडलं. यासाठी तुकोबाराय आपल्याला पहिल्यांदा हा प्रयोग देत आहेत की
की तुझं मानसिक संतुलन योग्य आहे कसं समजायचं? उचित जाणावे मुख्य कर्म आधी, यातलं पहिलं मी काय करू हे तू जाणलं पाहिजे, हे तू ओळखलं पाहिजे, हे तू सांगितलं पाहिजे. पण हे कशाने ओळखू शकशील तूच? तर चित्त शुद्ध बुद्धी पायी स्थिर. आपली जी शुद्ध बुद्धी आहे त्याच्याशी आपलं चित्त स्थिर कर आणि निर्णय घे मी काय बघायचं. आपलं जे चित्त आहे ते इथं काय अचूक शब्द आहे, शुद्ध बुद्धी. बुद्धीत सुद्धा हे दोन प्रकार आहेत, म्हणजे कीर्तनाला जावं, आनंद घ्यावा, जमलं तर ते कीर्तन प्रायोजित करावं, नाही जमलं तर कीर्तनाला देणगी द्यावी, काहीच नाही जमलं तर मदत करावी, ही पण बुद्धीच. आणि आरतीत पडलेली 100ची नोट कोणी बघत नाही म्हणून उचलावी, बुद्धी. आता ही फक्त शुद्ध बुद्धी आणि ही शुद्ध गेल्याची बुद्धी जे काही असेल ते. महाराजांनी फार अचूक शब्द वापरला, आपलं चित्त कशा पायी ठेवायचं? शुद्ध बुद्धी पायी, नुसतं बुद्धी पायी नाही, चित्त शुद्ध बुद्धी पायी स्थिर. आणि महाराज सांगतात, न घालावी धाव मनाची ये उडी. मन सांगतं ते वागू नको, बुद्धी सांगते ते वाग. कारण मुळात मनच चंचल आहे. तुला स्थिर चिरंजीव असा सल्ला ते देऊच शकत नाही, ते स्वतःच स्थिर राहू शकत नाही, ते तुला स्थिरता काय देणार? यासाठी मनाला विचारू नको, शुद्ध बुद्धीला विचार काय करायला पाहिजे. आणि अशा दृष्टीनं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला कळेल की बऱ्याचशा संतांनी आपल्या घराचं दायित्व काही काळाने सोडलं. आम्हाला असं वाटतं काय हे नामदेव महाराज, 40 वर्षापर्यंत चांगला शिंप्याचा व्यवसाय चालला होता, पंढरपुरात प्रपंच, अचानक सगळं बंद केलं, तीर्थावळीला गेले, आता बायकापुराने करायचं काय? काय तुकोबा, किती चांगला व्यापार चालला होता, अचानक तो गुरुपदेश झाला, भंडाऱ्याला गेले, बायकापुराने करायचं काय? काय ते समर्थ रामदास 12 वर्षापर्यंत छान घरात राहिले, आईबापाला सगळ्यांना संतोष दिला, अचानक लग्नाच्या मांडवातून नाशिकच, आता काय त्या माऊलीनं करावं? पण ह्या सगळ्या कृती या संतांकडून का झाल्या? यांना प्रपंच टाकून द्यायचा होता, प्रपंचातल्या लोकांचा अपमान करायचा होता, प्रपंचातल्या लोकांची गैरसोय करायची होती, प्रपंचातल्या लोकांच्या गैरसोयीकडे लक्षच द्यायचं, असा काही मुद्दा आहे का? नव्हे. त्या सगळ्यांना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामधलं आत्ता माझं काम काय आहे तो मुख्य कर्म कळलं. जेव्हा तुकोबा सगळ्या समाजाकडे बघतायत आणि लक्षात आलं की समाज पुन्हा एकदा धनधान्याने समृद्ध होईल, पण यावनी आक्रमणामुळे जो आत्मविश्वास डळमळीत झालाय, आपल्या धर्मावरचा संस्कृतीचा विश्वासच संपलाय, माणूस आतून निखळलाय, वर्ण बुरुज बांधून काय कराल? ते आतलं निखळलेलं जे आत्मविश्वासाचं पण आहे ना, ते परत मला भरून दिलं पाहिजे, हे माझं एका शिक्षकाचं मुख्य कर्म आहे. समर्थ रामदास स्वामी तो विचार करतात, सगळ्या बाजूनी यावनी आक्रमण चालू असताना आपण जर आपल्याच प्रपंचात गुंतून राहिलो तर हे राम कार्य करण्यासाठी फुल टाईम मिशनरी कोण बाहेर पडणार? मग दुसऱ्याची मी का वाट बघायची? म्हणून लग्नाच्या मांडवातून निघतात आणि रामरायाला सांगतात, रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग तुझ कारणे सर्वसंग त्यक्त केला केला सारे गप धसा रामचंद्रा तुझा
रामचंद्रा तुझा वियोग, रामचंद्रा तुझा वियोग ऐसा न गोरे प्रसंग तुझ कारणी, तुझ कारणी, तुझ कारणी सर्व संग त्यक्त केला रामचंद्रा तुझा वियोग, रामचंद्रा तुझा वियोग, रामचंद्रा तुझा वियोग। रामदास स्वामींनी नाशिकला जाऊन तपस्या पूर्ण केली, राम दर्शन घडवलं नव्हे, समाजामधला राम उभा केला। समाजामधलं जे आत्मविश्वास चैतन्य कमी झालं होतं ते फुंकून जाग केलं आणि परत मातेला दर्शन, रामांचंही दर्शन दिलं। आणि असं सांगतात की मातेला डोळे दिले। संतांच्या जीवनामध्ये हे चमत्कार अनेक वेळा सांगितले जातातच, पण जर आपल्याला थोडा अविश्वास वाटत असेल डोळे गेलेले कसे परत दिले, तर मराठी भाषेतला दुसरा एक वाक्प्रचार लक्षात ठेवा, त्यांनी आपल्या आईला दृष्टी दिली की आई मी लग्नात न जे निघून गेलो, निघून गेलो पळून नाही, पळून जाणं हे भयाचं दर्शक आहे, मी घाबरलो, मला हे जमेल का नाही मला माहीत नाही, मला हेही उत्तम जमलं पण मला हे करायचं नव्हतं म्हणून मी निघून गेलो, हा वॉकआउट आहे, हा रनआउट नव्हता, हे सगळं मला यथास्थित करता येईल याची मला पूर्ण खात्री आहे, पण मी माझ्या प्रपंचात अडकून राहिलो तर माझ्या राष्ट्राचा प्रपंच कोण उभा करेल। आणि ही गुणवत्ता, ही बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे आहे ते उत्तमच आहेत, पण नसेल तर तुकाराम महाराज सांगतात मनाच्या मागे जाऊ नको, पण मला बुद्धी सापडत नाही आणि मन ओढतंय ते आवरत नाही, मग काय करू, त्याला सोपा उपाय वचनी आवडी संताची, मग संत वचनाचा अभ्यास कर, त्याप्रमाणे आपलं वर्तन कर, आणि ज्याला आपलं मुख्य कर्म काय करायचं हे कळलं त्याला वेगळा उपदेश करायची गरज नाही। तो मनुष्य जन्माला आला की या मनुष्य जन्मामध्ये भगवत प्राप्ती करणं, भगवत कृपा संपादन करणं आणि भगवत कार्य करणं हे ज्याला मुख्य कर्म समजलं, शाळेत आलो की अभ्यास हे मुख्य कर्म, करमणूक हे दुय्यम कर्म। आता सगळे सण हे धार्मिक अनुष्ठानापेक्षा करमणुकीचेच कार्यक्रम झालेत। गणपती उत्सव चांगला कुठला, कोणाची नाईट आहे सांगा, मग करमणूक ज्याच्यात महत्वाची तो उत्सव चांगला, ज्याच्यामध्ये करमणूक करणारे, म्हणजे गणपती उत्सव आहे तर यांनी 21च आवर्तनं केली, यांनी 1000 आवर्तनं केली, हे कौतुकाचं नाही, याने 1000 रुपये देऊन कीर्तन केलं, अहो त्यांनी 1,00,000 रुपये देऊन जे काही ढिंगच्या आणलं होतं, उभं राहायला जागा नाही, उभं राहायला जागा सोडा उभं राहिलाच काही नाही, सगळे झिंगलेच, एवढी सगळी नुसती जे ह्या वैभवावरती का बोलायचं, उचित कर्म काय होतं, मुख्य कर्म काय होतं, हा सण कशासाठी होता, हा उत्सव कशासाठी होता, हे सगळ्या कुळधर्म कुळाचार कशासाठी केले होते ह्याचा मुख्य विषय न करता बाकी सजावटीमध्येच जर मन रमलं तर ह्याला शिकवावं लागतं, पण ज्याला कळतं ही सजावट अधिक महत्त्वाची नाही, हा पदार्थ अधिक महत्त्वाचा आहे, आणि तो माझ्या जीवनाला कृतार्थता देणारा साक्षात्कार नावाचा पदार्थ प्राप्त करण्यासाठी मी अधिक कष्ट करणं गरजेचं आहे हे ज्याला कळतं त्याला वेगळा उपदेश करायची गरज राहत नाही, पण ज्याला कळत नाही त्याने किमान संतांच्या वचनाला विश्वास ठेवून आपल्या कर्माची निवड करावी। एक साधा गंमत म्हणून प्रकार झाला सांगतो, पुण्याच्या विद्यापीठात एक परदेशातल्या विद्यार्थ्यांचं पथक आलं होतं,
त्यांना काहीतरी 12वीमध्ये फार चांगले मार्क मिळाले होते म्हणून त्यांच्या विद्यापीठानं त्यांना ही ट्रीट दिली होती एका देशाची सहल. मग त्यात अनेक विद्यापीठांना भेटी. पुणे विद्यापीठामध्ये ती मुलं आली, त्यांच्याबरोबर पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी संवाद केला. कारण हे सगळे विद्यार्थी जे आले होते हे 99% रँकचेच होते. मग त्यांना विचारलं, तुम्ही आता कोणती साईड घेणार? आता मुख्य कर्म आहे 12वी पास, आता तुम्ही कोणती साईड घेणार? तर त्या मुलाने काय सुरेख उत्तर द्यावं? ते म्हणाले, आता आम्ही जिथे राहतो त्या सगळ्या इलाख्याची आम्ही छाननी करणार आणि माझ्या प्रदेशात कशाची कमी आहे ती साईड घेणार. म्हणजे कोणत्या साईडला पॅकेज किती आहे हे न बघता माझ्या या संपूर्ण एरियामध्ये काय कमी आहे, डॉक्टर कमी आहे का, आम्ही डॉक्टर व्हायला तयार आहे, याच्यामध्ये इंजिनियर कमी पडतोय का, मग मी मला कळले की मी जो विषय घेईन त्यात मी 99% आहे. तर विषय निवडताना ज्या योगे माझ्या परिसराचं हित होईल, परिवाराचं नाही ते तर होणारच आहे. ते हित 4 पैसे कमी जास्त चालेल, पण माझ्या बुद्धिमत्तेचा उपयोग माझ्या देशाला, माझ्या लोकांना, माझ्या संस्कृतीला असा व्हायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांकडे बघून असं वाटलं, अरे अरे अरे, संत वाङ्मय यांच्यापर्यंत पोचलं आणि आमच्याकडे पॅकेजच्या नावाखाली आणि ते पॅकेज मिळत असतानाही भ्रष्टाचार करावा या बुद्धीनं आम्ही आमच्या मानवी आयुष्यातली सुद्धा मुख्य कर्म, किमान सदाचाराने राहणं हे सुद्धा मुख्य कर्म विसरलो. असं होऊ नये यासाठी या संत वचनांचा सतत जागर करायचा आणि हा कानी कपाळी जागर करत राहिलं की आपोआप मनुष्य त्या सन्मार्गावर जात असतो. म्हणून मग अशा गोरक्षनाथांनी दिलेल्या गोरख कल्याणमध्ये आपल्याला अभंगाचा आठव करायचा आहे आणि आज वराह अवताराच्या चरित्राचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळे उचित जाणावे मुख्य कर्म उचित जाणावे मुख्य कर्म उचित जाणावे मुख्य कर्म चित्त शुद्ध बुद्धि पाई स्थिर मुख्य कर्म आदि उचित साणावे मुख्य कर्म आदि मुख्य कर्म आदि मुख्य कर्म कीर्तन परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम
रघुपति राघव राजा राम तित पावन सीतारा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। सर्वांनी माझ्या बरोबर म्हणायचं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्तियोगामधला श्रेष्ठ असा भागवत ग्रंथ तो असं सांगतो की सनक अधिक ऋषी म्हणजे हे चार भाऊ होते आणि त्यांची आध्यात्मिक योग्यता एवढी मोठी की त्यांनी सर्व विश्वभर भ्रमण करावं आणि त्यांना त्या भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना इच्छा होईल तेव्हा त्यांनी वैकुंठात यावं आणि भगवंतांनी त्यांना दर्शन द्यावं अशी योग्यता असणारे हे सनक ऋषी। हे एकदा असंच दर्शनाची आकांक्षा मनामध्ये धरून वैकुंठाला आले पण दुर्दैवानं भगवान विष्णूंचे पहारेकरी पार्षद जय आणि विजय या दोघाने या ऋषींचा थोडा अवमान केला, वेटिंग लिस्टवर टाकलं। हम कहेंगे तभी भगवान आपको दर्शन देंगे, अभी भगवान सोए है, आपको परमिशन नहीं अंदर आने की। आणि उद्धटासारखं वागले, ते उद्धटासारखं वागून हे काय टाईम आहे का या आणे का, देवाला काही कामं नाहीत का तुम्हाला नुसत्या भेटी देण्यापलीकडे वगैरे काही आवश्यक नसलेलं अदवा तदवा बोलले। आणि ऋषी म्हणाले उन्मत्तासारखंच वागायचं असेल तर वैकुंठात का राहता, असं जिथं वागता येतं त्या दैत्यांच्या जन्माला एकदा नव्हे दोनदा नव्हे तीन वेळा तुम्हाला जावं लागेल लक्षात ठेवा। अरे बापरे, ओ ते दोघं उद्धटासारखे वागू शकत होते पण विद्वान असल्यामुळे त्यांना माहिती आहे ऋषीचा शाप वाया जात नाही। पूर्वीच्या काळी आयुर्मर्यादा खूप मोठी होती, सरासरी आयुर्मर्यादा 200 वर्ष, अहो आता 3 वेळेला जन्म घ्यायचा म्हणजे 200 × 3 = 600 वर्ष वैकुंठातनं लांब राहायचं। त्याची भीती वाटली, वैकुंठाची सवय झाली आहे ना, म्हणाले भगवान ता उशाप द्या। तेव्हा मग सनकाधिक म्हणाले नारायणांना विचारा, पण या जय विजय आणि सनकाधिकांचा काय वाद चाललाय, आवाज का वाढला हे बघण्यासाठी श्रीमंत नारायण स्वतः आले। तेव्हा त्यांना ते कळलं, अरे अरे अनावश्यक कार्य वाद घातलात, आता त्यांनी शाप दिला, भोगा तुमच्या कर्माची फळ। म्हणले भगवंता आम्ही एक विनंती करतो, आम्ही जाऊ आता त्या दैत्यांच्या जन्माला पण आपल्या कृपेनं आम्हाला लवकर परत आणा ते पाहू आपण। पण अशा रीतीनं हे जय आणि विजय या सृष्टीमध्ये 3 वेळेला खरंच जन्माला आले आणि 3 वेळेला भगवंताने त्यांचा वध करून त्यांना पुन्हा त्यांच्या मूलस्थानाकडे नेलं असा एकूण भागवत ग्रंथामध्ये आलेला विषय। तर या जय विजयाचा पहिला जन्म 3 वेळा ते आलेत, त्यातला पहिला जन्म जो झाला तो या आपल्या कृतयुगातला आहे आणि तो कश्यप आदितीच्या पोटी आलेली संतती देव आणि आदितीपेक्षा जी कनिष्ठ भार्य आहे तिथी एवढंच नाव आहे तिच्या पोटी आलेली संतती ती थोडी क्रूर वृत्तीची
अनीतीसुद्धा आवडून सुख मिळवायची इच्छा असणारी अशा रीतीची थोडीशी दानव दैत्य ह्या तऱ्हेची संतती तिची आहे. या वंशामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या नावाने यांचा पहिला जन्म झाला आणि आपल्याला या नावातच सगळं कळलं. हिरण्याक्ष म्हणून तो जन्माला आला, त्याने स्वतःच्या तपश्चर्येनं आपलं सामर्थ्य वाढवलं आणि सगळ्या पृथ्वीतलाचं सत्ता केंद्र आपल्याकडे घेतलं. पहा, नावच आहे हिरण्याक्ष. हिरण्य म्हणजे सोनं. ज्याच्या चक्षूला, ज्याच्या अक्षाला, ज्याच्या दृष्टीला फक्त सोनंच दिसतं, म्हणजे एवढे चित्रपटामध्ये काम करणारे नट आहेत, यातला श्रेष्ठ कोण? तो जो हिरण्याक्ष असेल तो म्हणेल ज्याचा पैसा जास्त तो श्रेष्ठ. एवढे उद्योजक भारतात आहेत, तू उद्योगमंत्री आहेस, कोणाचं काम करणार? जो जास्त हिरण्य देईल त्याचं. तू प्रसार माध्यमाचा अधिकारी आहेस भारताचा, चॅनल काढायची परवानगी कोणाला देणार? तुम्ही चॅनलवर चांगलं दाखवत असाल तर परवानगी देणे तर हितल्लात घालून हाकली नाही का? लक्षात ठेवा, भारताची अस्मिता खड्ड्यात घालायला तुम्हाला पैसे दिलेले नाहीत. एवढं बोलायची तरी हिंमत माणसासारखी दाखवाल का? ते तर आमच्या नेत्यांची भाषण म्हणजे जो अधिक चंगा देगा उसको चॅनेल काढणे की सहमती मिल जाएगी, याच्यापेक्षा हलकट हिरण्याक्ष कुठं बघायला मिळतात? काम कोणाचं करायचं? पैसा ज्याच्याकडे जास्त, जो मला पैसा जास्त देईल. आणि अशा लोभी लोकांच्या हातामध्ये सृष्टीची सत्ता गेल्यामुळे सृष्टी काय झाली? बुडली. वराहा अवतारामध्ये जी कथा आहे, पृथ्वी बुडली. बुडली या शब्दाचा अर्थ बुडली एवढाच, पाण्यात नव्हे. आता नंतर तुम्ही तो लावून घ्या, नाही तर ह्यांना मी पैसे दिले ते परवा देतो म्हटले होते, त्यांनी मला दिले नाही, त्यामुळं माझे पैसे बुडले. मी शाळेत जाणार होतो, त्यावेळेला शाळेत गेलोच नाही, शाळा बुडली. नव्हे, मी बुडवली. अनितीनं वागून एखाद्या गोष्टीचं आहित केलं म्हणजे ते बुडवलं. या दृष्टीनं या हिरण्याक्ष नावाच्या दैत्यानं सर्वत्र असा स्वतःचा स्वैर संचार घडवून अशी सृष्टी बुडवली, पृथ्वी पाण्यात बुडवली, की शेवटी भगवंताचे जे भक्त, परमभक्त जे उद्धव, त्या उद्धवांना विचारायची वेळ आली. अरे, भागवत ग्रंथामध्ये भगवान गोपाल कृष्णांचे परमभक्त, त्यांचं नाव उद्धव आहे बरं का? आणि नेहमी प्रश्न भक्तांनाच विचारतात, देवाला सहसा कोण प्रश्न विचारत नाही. कारण पक्षाचे वरचे लोक कसंही वागले तर कार्यकर्त्यांना विचारतात, काय तुमची माणसं राव? त्यांना सांगायला आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी विचित्र सृष्टीमध्ये झाल्यावर लोकांनी तक्रार उद्धवांच्याकडे केली. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, ला 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 ला, हरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. काय रे बाबा, लबाड सोडती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या, लबाड सोडती इमले माड्या, गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतीच्या गळ्यात होता वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार,
उद्धवा अजब तुझे सरकार। काय रे भक्ता वाईट तुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले, वाईट तुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले। या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार, अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार। लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार देवा अजब तुझे। सगळे त्रस्त झाले त्रस्त झाले त्रस्त झाले। या हिरण्याक्षानी ही सृष्टी अक्षरशः अधर्मामध्ये गर्तेत बुडवली। आता याचं थोडस काय म्हणायचं, प्रतीकात्मक वर्णन आहे। मग तो हिरण्याक्ष गदा घेऊन समुद्रातनं चालत चालत वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन विजय मिळवत राहिला। अशा वेळेला अनेक लोकांना वाटतं भगवान विष्णूंनी हे रानडुक्कर नावाचं रूप काय घेतलं। यासाठी आपल्याला सांगतो, जनावरांमधले जे लढाऊ प्राणी आहेत, रानडुक्कर हे लढाऊ प्राणी आहे। नुसतं डुक्कर नाही, ज्याला युद्धाचं हे मोठमोठाली अशी शिंग असतात आणि अरण्यामध्ये भयानक घमासान जे युद्ध करू शकतात, तर पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या अशा लढाऊ प्राण्यांच्या देहासारखी चिलखत वापरायची पद्धत होती। याचं एक उदाहरण सांगतो, पटकन कळेल आपल्याला। सप्तशतीमध्ये असं वर्णन आहे की भगवती देवीनं महिषासुराशी युद्ध करायला सुरुवात केल्यावर महिषासुरानं हत्तीचं रूप घेतलं। मग त्या हत्तीचं मस्तक देवीनं छाटलं तर तो महिषासुर मग सिंह झाला। अरेच्छा, मग महिषासुर जर हत्ती झाला होता आणि हत्ती मारला होता तर आता महिषासुर शिल्लक कुठे राहिला? याचा अर्थ हत्ती हे चिलखती गाडीचं आकाराचं प्रकरण आहे। त्याच्या मेन ऑफिसमध्ये बसून फक्त महिषासुर ते ऑपरेट करतो, मशीन तुटलं की तो सेफ्टी व्हॉल्वनी पळतो आणि दुसऱ्या मशिनरीमध्ये जाऊन बसतो। विविध प्राण्यांच्या आकाराच्या चिलखती गाड्या ह्या वापरून युद्ध करायची प्रथा होती। आणि सप्तशतीमध्ये स्वच्छ दिसतं की त्या सिंहालाही मारलाय, सिंहाला मारला त्याच्यातून महिषासुर पळाला आणि त्यांनी रेड्याचं रूप घेतलं। आता रेड्याच्या रूपात हे आणखीन स्पष्ट होईल, रेड्याचं घेतलं बकऱ्याचं का नाही घेतलं? आता लढाऊ नाही आहे, आपण जत्रेमध्ये लावतो झुंजी त्याला काही उपयोग नाही, ते मेंढ्याचं प्रकरण। पण खऱ्या अर्थाने लढाऊ रेडा जबरदस्त ताकदीचा आहे। त्या चिलखतामध्ये तो महिषासुर होता, देवीनं आपल्या सिंहाच्या साह्यानं त्या रेड्याला पायामध्ये दाबला, रेड्याचं मस्तक तुटलं। आता सप्तशतीतलं वर्णन आहे का, जिथं मस्तक तुटलं होतं त्या छिद्रातून महिषासुर बाहेर यायला लागला। महिषासुर रेडा झालेला नाही, महिषासुरांनी रेडा नावाचं चिलखती रणगाडा वापरला। महिषासुरानं हत्ती नावाचा त्या आकाराचा चिलखती रणगाडा वापरला। कुंभकर्णाचा देह हा असा 15 मजली उंच आणि आडवा, हा चिलखती त्याचा आराखडा आहे, आत बसून वेगळा माणूस ऑपरेट करतो। कुंभामध्ये बसून तो सगळ्या यंत्राचे कर्ण हलवतो, असा तो कुंभकर्ण आहे। त्यातली
इमॅजिन प्रवृत्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि यासाठी ज्या सुळ्यांनी प्रखर धडक देता येते, जे मुळातच सर्व शरीर चिलखतीच असतं, आसाममध्ये नाही दिसत ते भयानक, अख्खं अंगाला चिलखत घातल्यासारखाच तो जवळजवळ गेंड्यासारखा. का तर हिरण्याक्षाशी युद्ध करताना तो पाण्यामध्ये अधिक काळ राहतोय, तो पाण्यातून प्रवास करून अनेक प्रांतांवर विजय मिळवतोय. एखाद्या वेळी पाण्यातच युद्ध करायला लागेल. पाण्यात जास्त वेळ युद्ध करायचं असेल तर तुमचं चिलखत जास्तीत जास्त वॉटरप्रूफ पाहिजे. तुमचं चिलखत हे त्याच्या गदांना अतिशय प्रखरपणे टिकाव धरणारं बळकट पाहिजे. मग अंगावरती चिलखत असणारं आणि सूक्ष्माशे सुळे असणारं असं लढाऊ प्राण्याचं जे कुठलं रूप, तशा आकाराचे पूर्वी चिलखती देह वापरले जात होते, याचा अर्थ तो घ्यायचा आहे. आणि अशा रीतीनं भगवान विष्णूंनी, म्हणजे भगवान विष्णूंनी प्रेरणा ज्याला कुणाला दिली, अशा एका या सृष्टीतल्या महाविभूतीनं ते अशा भयानक युद्धखोर चिलखती देहाला धारण करून सागरामध्ये उतरून त्या हिरण्याक्षाबरोबर घनघोर युद्ध उभं केलं. युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर. ज्यांना कुतूहल आहे त्यांनी भागवतामधलं हे युद्ध वाचा. हिंदी सिनेमा मागे पडेल असं वर्णन आहे. यांनी किती लाथा घातल्या, त्यांनी किती शस्त्र मारले, ह्याचं काय उडालं, त्याचं काय पडलं, हे वर्णन. युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर. वराह सामरी शस्त्र आपुले, वराह सामरी शस्त्र आपुले, घावावरती घाव चालले, घावावरती घाव चाल, असुराचे ते काही न साले. युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर झाले, युद्ध घनघोर, युद्ध घनघोर, युद्ध. श्रीमन्नारायण महाराज की जय. या अवताराला नमस्कार करताना त्यांनी स्वतःच्या दातांनी, म्हणजे स्वतःच्या शस्त्रांनी, आणि पुन्हा दात हे एक वक्तृत्वाचंही रूप आहे, हे प्रतिमात्मक इमॅजिनेशन लक्षात घेऊन आपल्या प्रबोधनाच्या द्वारे, आपल्या वक्तृत्वाच्या द्वारे, आपल्या ज्ञानाच्या द्वारे, आपल्या शक्तीच्या द्वारे त्या दातावर ती जी अधर्माने बुडलेली पृथ्वी होती ती वर उचलून आणली. पण सांगण्यासारखी गंमत आहे, अशी शक्ती अधर्मामध्ये बुडलेल्या पृथ्वीला वर काढायची शक्ती कोणाला मिळते? जो मनुष्य आपलं व्यावसायिक ज्ञान प्राप्त करत असतानाच योगशास्त्राचा अभ्यास करतो, जो योगशास्त्रामध्ये प्रगत होतो, अशा योग्याला या सगळ्या पद्धतीच्या चमत्कृती करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं. आणि याची सूचना देण्यासाठी भागवत ग्रंथ म्हणतो, या वराह अवताराचा जन्म कुठे झाला? तो ब्रह्मदेवांच्या नाकुडीतून झाला. इमॅजिनेशन लक्षात ठेवा, नाकुड्यांचा वापर हा योगशास्त्राच्या नाडीशुद्धीपासून कपालभातीपासून प्राणायामापर्यंत आहे. या नाकुड्यांच्या माध्यमातून एक शक्ती उभी राहिली, प्राणायामातून एक शक्ती उभी राहिली, त्याने त्या संपूर्ण रानडुकरासारखा चिलखती स्वतःचा देह तयार केला. आणि स्वतःच्या शक्तिवान असलेल्या सुळ्यांनी हिरण्याक्षत मारलाच सृष्टीला पुन्हा वर काढलं. अशा त्या वराहरूपी भगवंतांना शत 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 नमन करायचं. तेव्हा आपण या मालिकेमध्ये नुसत्या कथा नाही ऐकत आहे, गोष्टीला गोष्ट, चिवला कावून कावला माऊ असं नाही चाललेलं. याच्या मागे समाज चिंतन काय, याच्या मागे निश्चितपणे राष्ट्र चिंतन काय,
शत्रूला मारणं इतकंच देवाचं काम नाहीये, अधर्म झाला तो बाजूला करून पुन्हा त्या सृष्टीला उन्नतावस्था आणणं हेही महत्वाचं आहे. फक्त शाळेमधली जळमट काढली म्हणजे झालं नाही, विद्यार्थ्यांना शिकवलं पण पाहिजे, ती गुणवत्तेमध्ये पण पुढे आली पाहिजेत. आम्ही पेपर म्हणजे इतका स्वच्छ ठेवला, अक्षरच लिहिलं नाही. पण नुसती स्वच्छता म्हणजे ज्ञान नव्हे, स्वच्छताही पाहिजे, तसं ज्ञानाने या सृष्टीला वरती आणलं पाहिजे. यासाठी ज्यांनी आपलं सर्व सामर्थ्य वापरलं त्या वराह स्वरूप भगवंताला वंदन करू. ह्या चिंतनाबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करा, आवडलं असेल तर लाईक करा, त्याहून आवडलं असेल तर शेअर करा, त्याहून आवडलं तर सबस्क्राईब करा, आणि नाहीच काही जमलं तर किमान असं वराह अवताराचं स्वतःचं स्वरूप सिद्ध करून जेथे जेथे वाईट, जेथे जेथे अधर्म, जेथे जेथे अन्याय दिसेल त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाच्या शक्तीनं धडक देण्याची प्रवृत्ती तर बाळगा. तेवढं जरी झालं तरी सुद्धा आपण या भगवान नारायणाचे परमभक्त असल्याचं लक्षण पूर्ण सिद्ध झाल्यासारखं आहे. म्हणून आपला व्यवसाय करणं हे आपलं कर्म आहेच, आपला प्रपंच करणं हे आपलं कर्म आहेच, पण याच बरोबरीनं या समाजाचं, राष्ट्राचं, धर्माचं, संस्कृतीचं जे दायित्व आहे ते पार करण्यासाठी मला काही विशेष गुणवत्ता हेतुतः मिळवायला पाहिजेत, आणि त्या गुणवत्ता माझ्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मला वापरल्या पाहिजेत हे ज्याला समजेल त्याला राष्ट्रोद्धारासाठी वेगळ्या उपदेशाची गरज नाही. पण कळत नसेल तोपर्यंत हा तुकोबांचा उपदेश घट्ट लक्षात ठेवायचा. उचित जाणावे मुख्य कर्म आधी, उचित जाणावे मुख्य कर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी पायी स्थिर, चित्त शुद्ध बुद्धि पाये स्थिर. उचित जाणावे मुख्य कर्म आधी, उचित जाणावे मुख्य कर्म आधी, मुख्य कर्म आधी आधी. तुझे कारणी देह माझा मोडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हे चिकाता, जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 सादरी करत असताना, 75 सादरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झाला आहे, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरीय कार्य आहे, आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.